मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. पेढे वाटणाऱ्यांचे महिषाच्या पाण्यासाठी योगदान काय? जत तालुक्यातील नेते मंडळी फक्त माफे काढण्यात हुशार. आत्मपरीक्षण करणे गरजेचे आमदार विक्रमसिंह सावंत. जत तालुक्यासह जत शहरासाठी काडीचंही योगदान नसलेल्या नेते मंडळीने आमदार सावंत यांच्यावरती टीका करू नये. परशुराम मोरे. वारणा प्रकल्पाच्या मंजूर बिगर सिंचन तरतुदीतील विनावापर 6 TMC पाणी दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी देण्याचे आदेश जलसंपदा विभागामार्फत कृष्ण खोरे विकास महामंडळास कळविण्यात आले आहेत. ही बातमी समजताच जत तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हे पाणी आमच्याच पक्षाने आणले असे जाहीर केले. यावेळी प्रत्युत्तर देताना आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, हे पाणी कोणत्याही एका पक्षाने आणले नसून हे श्रेय महाविकास आघाडीचं आहे. माझी पहिल्यापासून भूमिका होती की मी प्रत्येक वेळेस हेच मांडत आलोय आतापर्यंत की जत तालुक्यातल्या प्रत्येक गावाचा शिवार भिजण्यासाठी जे काही प्रयत्न केले आणि जे काही तुमची बंगलेश्वरचं पाणी येतंय जिथं जिथं आज आलेलं आहे त्या गावातल्या लोकांना जाऊन विचारावं म्हणावं पाणी आलंय का नाही. मग याला फक्त ते काय म्हणतात ना ते श्रेय सगळं मला जात आहे म्हणून या योजनेला विरोध करायचा ही पहिल्यांदा या जत तालुक्यातल्या नेते मंडळीने स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे की पाण्यासाठी आपण काय केलं. माप काढायची म्हणून काढू नका पण आज जिथं जिथं तुमची बबलेश्वरचं काय नैसर्गिकरित्या पाणी आलेलं आहे त्या गावांना जाऊन भेटी द्यावं ना आणि विचारावं. इथं पेढे वाटण्यापेक्षा तिथं जाऊन विचारावं ना प्रत्येक. ठीक आहे गेल्या वर्षी इलेक्शनच्या वेळेस पावसाच्या पाण्याचं हे पूजन केलं असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या म्हणण्या पण मला सांगा पावसाचं पाणी गढूळ असतं का हिरवं असतं आणि त्याचं काही जर साशंकता त्यांना जर वाटत असेल तर त्या प्रत्येक गावातल्या लोकांना जाऊन विचारावं ना. ज्या ज्या गावांना त्याचं पाणी आलेलं आहे त्यांना जाऊन विचारावं. ती माझ्यापेक्षा ती लोकं जास्त सांगू शकतील. आणि सगळ्यात मेन महत्वाचं आत्ता कुठं पाऊस आहे? आता ते म्हणतात ना की पावसाचं पाणी आहे. या गेल्या 15 दिवसापासून तुमची बोगलेश्वरचं सैपनरित्या पाणी येतं आपल्या आता काय हे जाल्याळ खुर्दमध्ये पाणी आलेलं आहे. तिथनं परत ते पाणी पुढं पांढरेवाडीकडे गेलेलं आहे. तिथले तलाव भरलेले आहेत. ते परत पाणी आज दरीपडचीपर्यंत चाललेलं आहे. दरीपडचीतनं ते पाणी परत संकला चाललेलं आहे. वाटल्यास हे बाष्कळ बडबडण्यापेक्षा तुम्ही जाऊन त्या गावांना भेटी द्या. कुठनं पाणी कसं येतंय याचं आत्मपरीक्षण करा ना. म्हणून उगेच श्रेयवादासाठी विरोधाला विरोध ही कुठंतरी या जत तालुक्यातल्या नेते मंडळींनी ही भूमिका सोडली पाहिजे. यापूर्वी पाऊस होतो त्यावर कुठं पाण्याची जी काही उपलब्धता झालेली आहे ती निश्चितपणानं जत तालुक्याचं ही स्वागतार्ह आहे. पण त्याच्याबरोबर हे यश ज्यांनी आत्तापर्यंत या पाण्यासाठी लढा उभा केला गेला मग त्यात कलासवाशी राजाराम बापू असतील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पाण्याचा लढा सुरू झाला तो उमदीतल्या पाणी संघर्ष समिती यांच्या माध्यमातून सुरू झाला. त्याच्यानंतर मग आम्ही असेल किंवा या प्रत्येक वेळेस या तालुक्यातला हा दुष्काळी तालुका आहे अजून पाण्यापासून वंचित बऱ्यापैकी तालुका आहे ही वारंवार या प्रशासनाला याची जाणीव करून दिलेली आहे.
आता हा जो कालचा निर्णय झाला तो महाविकास आघाडीच्या माध्यमातून झाला, आम्ही महाविकास आघाडीचे सदस्य आहोत, त्यामुळे कुणी असा तो निश्चितपणानं पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे, त्यांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो। पण जे काही कालपासून तुम्हाला पेढे वाटतं पेढे वाटण्यासारखं आहे नाही असं नाही, पण परिस्थिती अशी झाली की मुलगा झाला तिसऱ्याला पेढे वाटतोय दुसराच, अशी परिस्थिती ह्या जत तालुक्यातल्या राष्ट्रवादीची आणि बीजेपीची निर्माण झाली। कारण एकतर म्हणजे आनंद उत्सव दुसऱ्याच्या घरा मुलगा झाला म्हणून मी आनंद उत्सव साजरा करण्यापेक्षा तो त्याच्यासाठी ज्या काही पाण्यासाठी वारंवार किंवा ज्या काही त्या पाण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून असेल किंवा जो काही तालुक्याचा आवाज उठवायला पाहिजे होता, हे कुठं राष्ट्रवादीची जे काही काल पदाधिकाऱ्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली ती कुठं होती त्यावेळेस? त्याच्यानंतर ज्यांनी जे बीजेपीचे नेते होते आज पाण्यासाठी आम्ही सगळा हे केला असं म्हणून सांगतायत, पण खऱ्या अर्थानं हे विस्तारित योजनेचं प्रस्तावित केलेली जे आपल्या तालुक्याचे म्हणजे आपल्या विभागाचे जे खासदार आहेत त्यांनी ज्यावेळेस ते महिशाळ योजनेचे उपाध्यक्ष होते त्यांनी या ठिकाणी या अंकलगेला एक ठिकाणी बैठक घेऊन ती खऱ्या अर्थानं ही योजना या ठिकाणी आणली आणि त्याला मूर्त स्वरूप द्यायचं काम हे जयंत पाटील साहेबांच्या हातनं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेलं, पण जे झालंय ते झालंय। पाणी प्रश्नासाठी काय योगदान केलं तालुक्यासाठी? कधी एकही पाणी परिषद घेतलेली? दादांनी 3 पाणी परिषदा घेतल्या होत्या आणि गुड्डापूर येथे मोठी पाणी परिषद झाली, कर्नाटक मंत्र्यांना बोलवून त्या ठिकाणी पाणी परिषदेविषयी जी लोकांच्या विचारात ती माहिती दिली तसं यांची एक काही सुद्धा जर तालुक्यासाठी योगदान नाही। त्यांनी विक्रमदास सावंत यांच्यावर बोलू नये आणि ज्यांनी जे कोरोनाच्या काळात घरच्या बाहेरही पडले नाहीत त्यावेळी आता जल्लोष करण्यासाठी येते। ज्यावेळी कोरोनासारखं मोठं संकट आपल्या तालुक्यात किंवा याच्यावर मोठ्या प्रमाणात आलं होतं त्यावेळी हे कुठं गेले होते सगळे? जॉकेश अदाटे, जत।